मला वाटतं तुमची परवानगी असेल तर सुरुवातीला एक छोटी जादू करून दाखवावी सर्वांसाठी. आता आपण एक गोष्ट करणार आहोत ज्याला म्हणतात व्हिज्युअलायझेशन. आपण हे सगळं प्रत्यक्ष गुरूंबरोबर करतोय, म्हणजे अतिशय विलक्षण आहे सारं. न कळतपणे तू त्यांच्यात अध्यात्माची बीज पेरतोयस. सर्वप्रथम ही संधी दिल्याबद्दल खूप आभार आणि खूप खूप धन्यवाद. मला वाटतं तुमची परवानगी असेल तर सुरुवातीला एक छोटी जादू करून दाखवावी सर्वांसाठी. हो अवश्य. ठीक आहे ना. तर तुमच्या इंग्रजी पुस्तकाची एक प्रत मी आणली आहे. आपण सहज एक पान निवडूया आणि त्यावर खून करूया. तर सद्गुरु तुम्हाला हवा तेव्हा मला थांब म्हणा. हो थांब इथे. ओके, मी तुम्हाला एक पान दाखवणार आहे. तुम्ही लक्षात ठेवायचं आहे त्यावरचा पान नंबर आणि पानावरचा पहिला शब्द. मी मागे वळतो म्हणजे ते मला दिसणार नाही, तर तुम्ही बघून घ्या आणि पान नंबर लक्षात ठेवा आणि पहिला शब्द. झालं? ठीक आहे. तर आता खरी मजा येणार आहे. आता आपण एक गोष्ट करणार आहोत ज्याला म्हणतात व्हिज्युअलायझेशन. इथल्या सगळ्यांनाच ते माहिती आहे, हो ना? तर आता आपण एक गोष्ट करूया. मला वाटतं जर तुम्ही एखादी गोष्ट तुमच्या मनात अगदी स्पष्टपणे आणली तर आपण भरपूर सारी गंमत करू शकतो. तर आधी आपण पान नंबर बघूया. आणि आपण हे सगळं प्रत्यक्ष गुरूंबरोबर करतोय, म्हणजे अतिशय विलक्षण आहे सारं. तर आता आपण पान नंबर बघणार आहोत. मी माझे डोळे बंद करतोय आणि तुमच्या मनात तुम्ही त्या पान नंबरचा पहिला आकडा बघा आणि तो मला पाठवताय अशी कल्पना करा. आता सहा सहा आहे का तो आकडा? बरोबर आहे. हो. ओके. आता आपण पुढे जाऊ. मी माझे डोळे परत बंद करतो. आता तुम्ही शेवटचा आकडा बघा. मला वाटतं मला कळलंय. मला वाटतं तुमच्या मनात आहे 68 नंबर, हो ना? होय. बरोबर आहे. अरे हे काही कोलिन करत नाहीये, मी शक्तिशाली मार्गाने त्याच्या मनात पाठवतोय. आता आपण पुढच्या पातळीवर जाऊया. यावेळी आपण शब्द बघणार आहोत. हो हे खूप सोपं आहे. हो हे सोपं आहे. मी माझे डोळे बंद करतोय, तुम्ही मला तो शब्द पाठवताय अशी कल्पना करा. खरं सांगू, तुमच्या मनामध्ये डोकावून बघणं अतिशय विलक्षण आहे. माझं मन मी कधीच बाहेर फेकून दिलंय. ओके, तर शब्द बघूया. शब्दाचा विचार करा. तो शब्द इंग्रजी मधल्या थिंग च्या संदर्भात आहे, पण ती काही विशिष्ट थिंग नाहीये. हो तो शब्द समथिंग आहे ना? हो, तो कदाचित समथिंग हा शब्द आहे. तोच शब्द आहे समथिंग. बरोबर ना? मी आधीच म्हटलं. धन्यवाद धन्यवाद सद्गुरु, खूप मजा आली. सद्गुरु, एक जादूगर म्हणून मी करत असलेली प्रत्येक गोष्ट ही आकलनाबद्दल आहे. आणि तुम्ही जेव्हा आकलनाबद्दल बोलतात तेव्हा मला फार उत्सुकता वाटते, कारण जेव्हा मी जादूचे प्रयोग सादर करतो तेव्हा मी माझ्या प्रेक्षकांच्या आकलनात बदल घडवून आणण्याचा प्रयत्न करत असतो आणि त्यांना एक परिवर्तनात्मक अनुभव देण्याचा प्रयत्न करत असतो. तर माझा प्रश्न आहे की तुमच्यासाठी वास्तविकता आणि आकलन याच्यामध्ये व्यावहारिक दृष्ट्या काय फरक आहे? आकलन हा शब्द सामाजिक देवाणघेवाणीत वापरला जातो. माझं आकलन विरुद्ध तुझं आकलन अशा संदर्भात, म्हणजे माझी विकृती विरुद्ध तुझी विकृती. आकलन हा शब्द कुठल्याही एका विशिष्ट व्यक्तीशी संबंधित नाहीये. आकलन म्हणजे इथं जे काही आहे ते जसं आहे तसं जाणणे. जर वास्तविकता कोणत्याही विकृतीशिवाय तुमच्या शिरत असेल तर ते खरं आकलन आहे, बाकी सगळी विकृती आहे. तर एक प्रकारे तू काय करतोयस की प्रभावीपणे त्यांच्या आकलनात विपर्यास घडवून आणतोयस. देअर परसेप्शन. माझा सुद्धा विपर्यास झाला काही काळासाठी.
आणि हे छान आहे, हे विलक्षण आहे, कारण ते सगळ्यांना चकित करतं, सगळ्यांचं मनोरंजन करतं. आणि तू एक जादूगर आहेस. इट्स वंडरफुल. हे अद्भुत आहे लोकांना हे दाखवून देणं की त्यांचं आकलन किती नाजूक, किती अनित्य, किती बेभरवशाचं आहे. लोक हे जेवढं जास्तीत जास्त समजू शकतील की त्यांचं आकलन ते आत्ता कसं आहे ते विश्वासार्ह नाही, कुणीही ते कुठेही घेऊन जाऊ शकतात सहजपणे. मला वाटतं एक प्रकारे न कळतपणे तू त्यांच्यात अध्यात्माची बीज पेरतोयस. हे चांगले. हे खूप महत्वाचं आहे की तरुण लोकांनी त्यांच्या जीवनात ही एक गोष्ट केली पाहिजे की तुम्ही कशाकडे हे आशाळभूत नजरेनं पाहू नये आणि कशालाही नीच म्हणून बघू नका. कुणाचीही खुशामत करू नका आणि कशालाही घृणित म्हणून पाहू नका. जीवन ते जसं आहे तसं स्वीकारायला शिका. हेच आहे आकलन. वास्तविकता ती जशी आहे तशी पाहणे. जर तुम्ही जीवनाकडे ते जसं आहे तसं बघितलं तर ह्या झाडावरचं प्रत्येक पान अद्वितीय आहे. इथं बसलेला प्रत्येक माणूस अद्वितीय. ह्या सृष्टीतली प्रत्येक छोटी मोठी गोष्ट अद्वितीय. जीवनाची अद्वितीयता जर तुम्ही अनुभवली तर ते तुमच्यासाठी कधीही जुनं होणार नाही आणि तुम्ही सुद्धा या सृष्टीसाठी जुने होणार नाही.